लग्न मनीषाशी केले की क्रिकेटरशी तेच कळत नाही. मिस्टर डोईफोडे, कशाला तुमचं डोकं फोडताय? इथे माझं डोकं फुटायची वेळ आली. इंग्लंड मध्ये प्रत्येक मॅच आपण अगदी वाईट रित्या हरतोय. म्हणजे आता बॅट असते ना, तर प्रत्येकाला आणि सर्वात आधी तर त्याला शिकवलं असतं की बॅटिंग कशी करतात. ते शिकवशील ना? सचिनला बॅटिंग कशी करायची ते शिकवशील तू? उद्या तो शूमाकरला सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स काढून देशील. अरे अरे, मुलासारखा मुलगा ना तू, आणि मुलींसारखा रडतोयस काय? अरे मग काय करू नाचू की क्रिकेट वेळ्या मुलीशी लग्न झालं म्हणून माझं डोकं फोडू? हे बघ, डोकं फोडण्याची काही एक गरज नाहीये. तुमची मनीषा पूर्ण होणार. अरे माझी मनीषा कशी पूर्ण होणार? इंग्लंडचे बॉलर पाकिस्तानी बॉलर सारखे नाही. पैसे दिले, टाकला नो बॉल. परवा सचिन मस्त बॅटिंग करत होते. सॉलिड रोमॅन्टिक मूड होता रे. बाहेर फटाके वाजले म्हणून मनात फटाके फोडत फोडत मी बाहेर गेलो. तर बाहेर असं कळलं की द्रविडची सेंचुरी झाली. मग आत आलो. मग कळलं की सचिन आहे. सचिन सुद्धा पॅव्हिलियन मध्ये परतताना एवढा नर्वस नसेल झाला जेवढा मी झालो. मग काय झालं? अरे काय मग काय झालं, मग काय झालं? मनीषाने माझा चेहरा बघितला आणि माझ्याकडे पाठ करून झोपली. मी पुन्हा 70 नॉट आउट, इनिंग संपली. हे बघ, तू काही एक काळजी करू नकोस. अरे न्यूज चॅनल मध्ये एडिटर आहे मी, ते कधी कामाला येणार? मी एक काम करतो, जशा आम्ही खोट्या न्यूज तयार करतो ना, तशी एक खोटी मॅच तयार करतो. त्यात सचिनची सेंचुरी सुद्धा झालेली असेल. उद्या सकाळपर्यंत तुझ्यापर्यंत डीव्हीडी पोहोचेल. ती डीव्हीडी वर लाव. मनीषाला वाटलं पाहिजे की सचिनची सेंचुरी आत्ताच झालीय म्हणून. सोच्या, सचिनची सगळी शतक पाठ आहे तिला, पाठ. असू दे रे, पण हे नाही कळणार. नाही कळणार? अरे पण हे तर फसवणच झालं ना. हे बघ, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड हनीमून. Oh my god! Oh my god! Century! Century! Yes! Yes! We did it! Century! Century! Yes, Johnny! Century, Johnny! Oh my god! Sir, sir, आपण सेलिब्रेट करूया बाहेर जाऊन. बाहेर जाऊ कुठे? इथेच आपण दोघं सेलिब्रेट करू ना. बाहेर कुठे? तसं सर, आज माझं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालंय. सचिनची सेंचुरी पूर्ण झाली. ओ माय गॉड. माझं स्वप्न कधी पूर्ण होणार? तुझं कुठलं स्वप्न? अग, मलाही अजून चक्क करायची आहेत ना. चल, काय पण बोलू नको तुझं. अग खरंच विसरलीस तू? सचिनने काय सांगितलं होतं आधी? हे काय काय करतेस तू? याला मराठीत बॅग भरणं असं म्हणतात. अगं पण कशाला? तस तर खरा हनीमून सुरू झालाय आपला. सचिनने शतकी शतक पूर्ण केलं ना, म्हणून त्याचं अभिनंदन करायला जातो. तुझ्या बोलण्याचा टोन काहीतरी वेगळा वाटतोय. काय बिनसलं? छे, काय बिन असणार? सचिनचं शतक पूर्ण झालं आणि तुझं स्वप्न पूर्ण झालं. तुझ्या आवाजावरनं असं वाटतं की सचिन 90 वरच आऊट झाला. अरे बघ ना, न्यूज पेपर वाले किती वेडे आहेत ते. म्हणजे सचिन 91 वरच आऊट झाला. ह्या नशा पाणी करून येतात की काय काय माहिती. बघ बघ ना, राहूनच गेलं. काय राहूनच गेलं? राहूनच गेलं. लिहायचं राहून गेलं असेल. आणि ते कसं लिहायचं राहून गेलं याची एक स्टोरी रेडी असेल ना तुझ्याकडे. मी माझ्या भावनांशी खेळलाय. मी क्रिकेट प्रेमी आहे, सचिन वेडी आहे हे माहिती असतानाही तू असं वागलाय. चुकलं माझं, पण हे सगळं मी आपल्या हनीमून साठीच केलं. प्रेमासाठीच केलं ना. अँड आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आय एम सॉरी मनीषा. उगाच तुझ्या भावनांशी खेळ. सचिनच शतक तुझ्यासाठी इतकं अनमोल असेल याची कल्पनाच नव्हती मला. पुन्हा पुन्हा सॉरी. मी सुद्धा सॉरी. हा, म्हणजे मला आता समजलंय की एखाद्या गोष्टीचं फॅन असणं वेगळं आणि त्याचा अतिरेक करणं वेगळं.
हे जे वेड आहे ना ते आपल्या पर्सनल आयुष्यात नाही एवढे, पण ते शतक हुकलं ना त्याचं म्हणून त्याची आज एक मुलाखत आली आहे. आणि मग अशी गाडीची वाट बघत असताना मी तो पेपर वाचत होते. काय म्हणाला तो? तो म्हणाला की माझे फॅन्स तुम्ही सगळेजण माझ्यावर, माझ्या बॅटिंगवर, माझ्या सेंचुरीजवर प्रेम करता हे बघून मला खूप आनंद होतो. इनफॅक्ट तुमच्या प्रेमामुळेच मी माझ्या सेंचुरीज पूर्ण करू शकतो. तो असं म्हणाला की हे बघा तुम्ही माझ्यावर प्रेम करा पण तुमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण नका गमाव, कारण हे जे गेलेले क्षण आहेत ना ते परत नाही. गॉड गॉड आय नो सचिनला देव का म्हणतात हे आज मला कळलं. मग सचिनच्या महाशतकाचं काय? ते आज ना उद्या पूर्ण होईलच. मग आपण त्या परत येऊ ना हनीमूनला. मग आज आज तू टॉस जिंकून बॅटिंग घेतलेस ते विसरलास का? सचिन पाजी तू सी ग्रेट, ऑल द बेस्ट फॉर युअर 100th सेंचुरी. चला वॉर्म अप. नाही आता डायरेक्ट मॅच. Ding 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 ding